सन्माननीय सदस्य राहुल कुल। कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्याकडे वळवण्याचा बरेच वर्ष प्रकल्प आपल्या विचाराधीन आहे। या संदर्भामध्ये आपण कधीपर्यंत निर्णय घेणार हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि आपण समुद्रात जाणारे पाणी हे खानदेशात आणि मराठवाड्यात वळवण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वाचा आणि शेतीच्या अर्थशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्याच धर्तीवर विपुलतेच्या खोऱ्याकडून तुटीच्या खोऱ्याकडे उजनी टाटा धरणाचं मुळशी धरणाचं आणि कोयना धरणाचं पाणी वळवण्यासंदर्भातला निर्णय सुद्धा आपल्या विचाराधीन आहे। त्या संदर्भात आपण कधीपर्यंत निर्णय घेणार? जे काही समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी हे तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भातला जी आपली योजना होती त्या संदर्भातल्या राज्य सरकारच्या लेवलच्या ज्या काही आपल्याला परवानग्या होत्या म्हणजे जलमंडळाची त्याला मान्यता असेल किंवा आपला जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये त्याचं इन्क्लुजन या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण 2019 सालीच पूर्ण केल्या होत्या। आता त्याचे आराखडे आपण पूर्ण तयार केलेले आहेत आणि हे जे काही तयार केलेले आराखडे आहेत या आराखड्याच्या संदर्भात आता MWRRA ची आपल्याला परवानगी घ्यायची आहे ती आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर त्याचं काम हे आपण सुरू करू।